खचाखच भरलेलं स्टेडियम एका बाजूला समर्थक तर दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून टाळ्या शिट्ट्या घोषणाबाजी आणि मैदानावर प्रचंड ईर्षेनं चाललेला फुटबॉलचा खेळ असं चित्र दरवर्षी कोल्हापुरात दिसतं पण गेली दोन वर्ष कोल्हापुरात फुटबॉलला किक बसलीच नाहीये यावर्षी जरी हंगाम सुरळीत होईल या आशेनं फुटबॉलपटू आणि फुटबॉल शौकीनंही स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहत होते पण यावर्षीही मैदानावर वर्चस्व राहिलं ते फक्त कोरोनाचं त्यामुळे यंदाचा हंगामही फुटबॉल विनास संपल्यानं फुटबॉल खेळाडूंबरोबरच शौकीनांच्या पदरी यावेळीही निराशा झाली आहे फुटबॉल म्हणजे कोल्हापूरचा जीव की प्राण पेठापेठांमधून आणि तालमींमधून चर्चाही असते ती फुटबॉलचीच त्यामुळे हंगाम सुरू झाला की शौकीनांची पावलं आपसुकच शाहू स्टेडियमकडे वळतात फुटबॉल हंगामामध्ये अत्यंत चुरशीनं आणि ईर्षेनं खेळणारे खेळाडू त्यांना सतत प्रोत्साहन मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक गोल करताना समर्थकांकडून होणारा जल्लोष अशा वातावरणात दरवर्षीचा फुटबॉल हंगाम रंगतो मात्र गेल्या दोन वर्षापासून या हंगामाला कोरोनाचं ग्रहण लागलंय कोरोना संसर्गामुळं मागील वर्षी अर्ध्यातूनच हंगाम थांबवावा लागला त्यामुळं निदान यावर्षी तरी खुल्या वातावरणात वा फुटबॉलचा हंगाम पार पडेल अशी अपेक्षा फुटबॉल वर्तुळातून व्यक्त होत होती मात्र मार्चच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जीव घेणं स्वरूप धारण केलं आणि प्रशासनाला पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली त्यामुळे यावर्षीचा फुटबॉल हंगामही स्पर्धेविनाच संपला स्पर्धा होईल या अपेक्षेनं केएसएकडे जमा केलेली प्रवेश फी परत देण्याचा निर्णय देत हा हंगाम संपल्याचं एनं के जाहीर केलं मात्र बी डिव्हिजन पात्रता लीगचे सहा सामने आणि सी डिव्हिजनमधील सामने कोरोना संसर्ग सा कमी झाल्यानंतर प्रशासनाच्या परवानगी नंतर घेण्यात येणार आहेत गेल्या वर्षीची महापौर चषक फुटबॉल स्पर्धा ही अनिर्णित आहे तर या वर्षीचा एकही सामना झाला नसल्यानं खेळाडू आणि पंचांबरोबरच फुटबॉल क्षेत्राशी संबंधित अनेक घटकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळं कोल्हापूरवासियांना आता प्रतीक्षा आहे ती फुटबॉलच्या किक